संघाच्या वतीनं आज 7 जुलै 2024 रोजी मुथा फाउंडर्स आणखी मुथाच्या सहकारी कंपन्या यांच्या कर्मचारी सहकाऱ्यांच्या वतीनं अजिंक्य ताऱ्यावरती मंगळाई मंदिर परिसरात आणि 4 भिंतीच्या परिसरात जो जानेवारी 1 जानेवारी 2024 पासून 15 जूनपर्यंत जो उपक्रम होता की वृक्ष संवर्धन, त्याचा पुढचा टप्पा म्हणून आज आपण 7 जुलैला वृक्षारोपण उपक्रम आखलेला आहे. मुथा फाउंडर्स मुथा युनिटचा सगळा आपल्याला त्यात सहभाग आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आणि स्थानिक नागरिकांच्या वतीनं आणि इतर संस्थांच्या वतीनं यात मोठा सहभाग झाला आहे सगळ्या लोकांचा साताऱ्यातल्या. त्यामुळे लवकरच सातारा हरित होण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू होईल. हरित सातारानी हाती घेतलेला हा उपक्रम वृक्षारोपणाचा अतिशय सुंदर आहे. आज मुथा फाउंडर्स म्हणजे साताऱ्यातील प्रसिद्ध उद्योजक यांचे सर्व कर्मचारी आणि विविध संघटना यांचे प्रतिनिधी मिळून 400-500 लोकांनी या ठिकाणी झाडे लावण्याचा संकल्प केलेला आहे. झाडे लावा आणि झाडे जगवा हे म्हटलं जातं, पण प्रत्यक्षामध्ये झाडी जगवणं फार महत्त्वाचं आहे. झाड नुसतं लावणं सोपं आहे, पण त्याचं संवर्धन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. हा संदेश आज या ठिकाणी दिला जातो आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज यामध्ये सहभाग घेतलेला आहे. हरित साताच्या उपक्रमाला आमच्या नेहमीच सदिच्छा राहतील आणि आमचा सहभागही राहील. व्हॉट इज युअर एज? 10 इयर्स. ओ, आणि तू किती झाडं लावलीस? 22 येणार का रोज झाडं? एजच्या डबल झाडं लावली आहे ना बरं का. नेहमी येणार झाडांना बघायला, त्याची केअर पण घ्यायची. ओके, आपण आपल्यासाठी इथं आलोय, स्वतःसाठी वैयक्तिक. आणि हा उपक्रम आता जो आधीपासूनच चालू आहे ना, आज पण आपण त्याला परत रिचार्ज होतोय स्वतःसाठी. याच्यामध्ये आज आपण बाहेरून आलेल्या नवीन उत्साही लोकांच्याकडून काही झाडं लावली, ती झाडं त्यांनी लावली. आता त्या झाडांची काळजी घ्यायची जबाबदारी आपली आहे, जी आपण आधीपासून करतो. इथून पुढेही तसं करत राहू. आणि अवेअरनेस म्हणजे जी लोक आले त्यांच्यापर्यंत खूप कमी मेसेज पोहोचला आहे असं मला तरी अजून वाटतं. त्यांनी फक्त झाडं घेतली, लावली, ते निघून गेले, त्यांच्या त्यांच्या चर्चा झाली. थोडंसं आपल्याकडं जर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी समोरसमोर बोलणं झालं, बसवून त्यांच्याशी टॉक केला, त्यांच्या लोकाला प्रत्येकालाच काही ना काहीतरी करायचं असतं, पण त्याला एक्सप्रेस नाही होता आलं की तो म्हणतो की माझंही कामच नाही, मी निघून जातो. तर त्यालाही एक्सप्रेस करून त्या लोकांनी आपल्याबरोबर मिसळावं हे आजच्या दिवशी मला असं वाटतं की हे झाडं लावणं, त्या जसं झाडाबरोबर आपण मिसळतोय तशी लोकंही आपल्या फक्त कामासाठीच नाही तर विचारांनी पण मिसळावी. आणि त्या विचाराचा उद्या खूप मोठा असा वटवृक्ष व्हावा हे माझी या ठिकाणी मनोगत आहे. मुथा फाउंड्रीज आणि हरित सातारा यांच्या विद्यमान आज अजिंक्य ताऱ्याच्या मंगळाई टेकडीवरती आज आपण 600 झाडांचं रोपण केलेलं आहे. किल्ला हरित करण्यासाठी आणि सातारा शहर हरित करण्यासाठी ध्यास हरित सातारानं घेतला आहे. नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, तरुणांचा आणि विशेषतः छोट्या छोट्या मुलांचा या उपक्रमामध्ये चांगला सहभाग दिसून आला. नमस्ते. आजचा रविवार सातारकरांनी अजिंक्य ताऱ्याच्या टेकडीवर झाडं लावून साजरा केला. गेली 5 महिने सातारकर या टेकडीवर पाणी घालत होती लावलेल्या झाडांना. आज त्यांनी झाडं लावली आणि ही झाडं जगवण्याचा ध्यास घेतला. सगळ्यात महत्त्वाची आणि आवडलेली बाब ही की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिलांनी सुद्धा या मोहिमेमध्ये सहभाग घेतला. युजली जे कारणं सांगितली जातात की घरातलं आवरायचं आहे, तर आवरणं सावरणं काही नाही, निसर्ग टिकवायचा आहे, निसर्ग राखायचा आहे. आणि त्याची पहिली स्टेप काय आहे तर झाडं लावणं. आणि त्या पहिल्या पायरीसाठी सातारकर महिलांनी जो काही आज प्रतिसाद दिला तो अवर्णनीय असा होता. आणि मला खात्री आहे की जिथं जिथं महिलांनी आजपर्यंत सुरुवात केलेली आहे ज्या अभियानाची, ते अभियान कधीही अयशस्वी होत नाही. आमचं हे अभियानसुद्धा सातारकर महिलांच्या साक्षीनं आणि त्यांच्या बरोबरीनं याच्या पुढं आणखीन मोठं होत जाणार आहे. आज आम्ही जी झाडं लावली हे फक्त एक झलक आहे, पिक्चर अभी और बाकी आहे. पेड़ लगाना बहुत ज़रूरी है और ये हमें सभी को समझ में आना चाहिए. यहाँ पर आकर हमें बहुत अच्छा लगा और हरीश सातारा को हमारी तरफ से शुभेच्छा. खूप आनंद होत आहे आणि याच्यापुढेही मी येत राहणार आणि दर शनिवारी पाणी घालायला सुद्धा येत राहणार इथे.
मी बाळासाहेब शिरकांडे, बिल्डर डेव्हलपर. हरित सातारच्या माध्यमातून जे साताऱ्यातल्या सर्व नागरिकांनी जो उपक्रम हातात घेतला आहे, त्यातला पर्टिक्युलरली हरित साताराचा जो ग्रुप आहे तो 100% यात झुकून काम करतो आहे. आणि मला 100% खात्री आहे, संपूर्ण सातारकरांना ह्याचं वेड लागलं आहे. वेड असं म्हणायला काही हरकत नाही, कारण माझ्याबरोबर आत्ता कमीत कमी 8 ते 10 असे ग्रुप आहेत की तुमच्या हरित सातारानं आम्हाला जागा द्या, आम्ही तिथं 50 झाडं लावतो, 40 झाडं लावतो. तर हे दिव्यानं दिवा लावण्याची जी म्हण आहे ते आपण झाडानं झाडं लावत वाढवत जाऊया. माणसं ह्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व करूया आणि माणसं इन्व्हॉल्व होत आहेत. आणि त्याच्यामध्ये हरित सातारा ग्रुप जो लीड करतो आहे, त्या लीडला प्रचंड सातारमधनं लीड मिळतं आहे, लोकांचा सपोर्ट मिळतो आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं एकच काम राहील की प्लांटेशनच्या अनुषंगाने हरित साताराला प्रत्येक नागरिकांनी कॉन्टॅक्ट करावं. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जे जे काही पर्यावरणासाठी काम करायचं आहे त्याला संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे, सहकार्य मिळणार आहे. फक्त तुम्ही 2 पावलं पुढे टाकायचे आहेत. आम्ही तुमच्याबरोबर 100% आहे, हा मी संदेश देऊ इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.